सोलापूरचे माढ्याचे खासदार रणजित निंबाळकर, तुम्ही उद्या 12 तारखेला सांगोल्याच्या दौऱ्यावर येत आहात असं मला कळलेलं आहे. तसेच तुम्ही या शशिकांत देशमुख आणि श्रीकांत देशमुखला जर पाठीशी घातलं, जर सोबत तुमच्या ही दोघं भाऊ दिसले, तर लक्षात ठेवा माझ्याशी गाठ आहे. सोलापूर जिल्ह्यातील कोणतेही पदाधिकारी, कार्यकर्ते, मंत्री, कोणीच या दोघा भावांना कोणी विचारत नाही, कोणी पाठीशी घालत नाही. मग तुम्हाला एवढा पुळक का हो? श्रीकांत देशमुखच्या बायकोला तुम्हीच बदली करून सांगोलमधून पुण्याला बदली करवली ना? जवळ आहे ना फलटण पासून पुणे. रणजित निंबाळकर एक इशारा देते, मला थोडाही वेळ लागणार नाही तुमच्या पत्नीपर्यंत पोहोचायला. मला अशा गोष्टी पब्लिकली बोलायला लावू नका. मी नरेंद्र मोदी पर्यंत पण पोहोचायला थांबणार नाही, कळालं ना? माझा विषय सीआयडी कडे गेलेला आहे. तर कृपा करून आत्तापर्यंत ढवळाढवळ खूप केली, पुढे करू नका. जे सत्य आहे ते जनतेच्या समोर येऊ द्या, समजलं ना? आणि जर ती दोघं भाऊ शशिकांत देशमुख आणि श्रीकांत देशमुख जर तुमच्या कार्यक्रमामध्ये तिथे दिसली, तर स्टेजवर येऊन धिंगाणा करेन. माझ्या नादाला लागायचं नाही रणजित निंबाळकर, खूप झालं. मी माझ्या सुवासिनीच्या लेण्यासाठी लढतीये. मला असं पब्लिकली तुमची सगळे लफडेबाजी काढायची गरज नाहीये. पण जर तुम्ही परत या दोघा भावांना घेतलं, तर मग तुम्हाला सोडणार नाही, लक्षात ठेवा. आणि माझ्या नादाला लागू नका. आणि आता करून दाखवणार आहे, मी बघणारच आहे तिथे, मी उपस्थितच राहणार आहे तिथे. जर ती दोघं भाऊ तुमच्या कार्यक्रमात स्टेजवर जर उपस्थित दिसली, तर तुम्हाला सोडणार नाही मी.